आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरासह ग्रामीण भागामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात राहील अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरासह आसपासच्या गावात कडेकोट बंदोबस्त तैनात राहील अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनुषंगिक ती सर्व खबरदारी आणि सज्जता ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी वारी संदर्भात कालच आपल्याकडे काहीसे सुधारित आदेश आलेले आहेत. पूर्वी आपलं जे ठरलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त प्रातिनिधिक स्वरूपामधल्या पायीवारीला जी संमती देण्यात आलेली आहे त्याचे आदेश नुकतेच निर्गमित झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आता बंदोबस्ताची पुन्हा एकदा फेररचना करत आहोत. तरी साधारणतः 2500 ते 3000 लोकांचा बंदोबस्त आपण पंढरपूरमध्ये आषाढवारीनिमित्त लावणार आहोत. नुकतेच आलेले जे आदेश आहेत त्याप्रमाणे ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांच्यातील प्रत्येकी 40 लोक हे वाखरीपासून ते इसबावीपर्यंत 40-40 च्या 10 गटांमध्ये अंतर ठेवून वेळ म्हणजे 15-15 मिनिटांचा गॅप ठेवून ते तिथून निघणार आहेत. इसबावी या ठिकाणी त्यांचं स्वागत झाल्यानंतर मात्र प्रत्येक पालखीचे 1 किंवा 2 प्रतिनिधी हे फक्त मागे थांबतील, बाकीचे सगळे गाडीमध्ये बसून पुढे रवाना होतील आणि अशा 10 पालख्यांचे जास्तीत जास्त 20 लोक, संख्या त्यापेक्षा कमी असू शकते पण त्याहून जास्त असू शकत नाही, अशा 20 लोकांचा जो ग्रुप आहे तो मात्र पायी इसबावीपासून ते पंढरपूरपर्यंत प्रातिनिधिक स्वरूपातील पायीवारीच्या संमतीचा भाग म्हणून येणार आहे. सो या अनुषंगाने ऑलरेडी दिनांक 17 पासून ते दिनांक 24 पर्यंत पंढरपूर आणि आजूबाजूच्या 10 महत्त्वाच्या गावांमध्ये संचारबंदीचे 144 आदेश काढण्याविषयीचं प्रपोजल आपण जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि त्याचे लवकरच त्यांच्याकडून आदेश निर्गमित होणं अपेक्षित आहे. आत्ताचे जे कालची जी पुन्हा आषाढवारीच्या संदर्भातली आदेश आहे त्याच्या अनुषंगाने आणखी काही बदल करणं अपेक्षित असेल तर त्याचंही लवकरात लवकर कम्युनिकेशन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना करत आहोत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हेगारी क्षेत्रासंदर्भात आढावा घेतला. ग्रामीण भागात आजवर 34 जणांना तडीपार करण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्याकडे गेल्या महिन्यामध्ये आपण 4 मोकाचे प्रपोजल पाठवले होते आणि त्या 4 सुद्धा माननीय IG सरांनी मोकाचे कलम वाढवण्यासाठीची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार आपण कलम वाढ केलेली आहे आणि संबंधित SDPO च्याकडे आपण त्याचे इन्व्हेस्टिगेशन दिलेलं आहे. या 4 मोकांमध्ये मिळून एकूण 34 सराईत गुन्हेगार आहेत ज्यांचं गेल्या 10 वर्षामध्ये दरोडा, रॉबरी या प्रकारचं रेकॉर्ड आहे. तर त्यामध्ये 1 मोका टेंभुर्णीचा आहे, 1 पांगरीचा आहे, 1 वैरागचा आहे आणि 1 पंढरपूर नातेपुतेचा आहे, नातेपुते माळशिरस. सो माळशिरसचं ते आठवत असेल तुम्हाला जे घाटामध्ये साताऱ्याकडून येणाऱ्या पिलीव घाटामध्ये जी रॉबरीचा प्रकार झाला होता तर त्यामध्ये आपण मोका लावलेला आहे. सो भविष्यकाळात सुद्धा आपल्याकडे आता जे गंभीर गुन्हे घडतील त्याची इमिजिएटली पास्ट रेकॉर्ड सगळं काढून त्याला आपल्याला मोका अप्लाय करण्यासारखी ज्या ज्या केसेसमध्ये परिस्थिती आहे तिथे आपण ते इमिजिएटली अप्लाय करणार आहोत. सो आत्ता पाईपलाईनमध्ये आपले 3 मोका प्रपोजल आहेत आणि 4 ऑलरेडी आपल्याला मान्यता मिळालेली आहे. ग्रामीण पोलीस दलानं जिल्ह्यात वचक निर्माण केला असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील, अवैध धंद्यांना लगाम घालण्यात येईल असंही त्यांनी यापुढे सांगितलं.